श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन आणि तीर्थस्थान म्हणून पदयात्रा आज या राहत गावी आलेली आहे आणि सर्वांनाच राहत गावी आल्यानंतर एक मनापासून आनंद झालेला आहे. मी क्रास्तोला सांगितलं असल्याप्रमाणे भगवान भेटले राहत गाव म्हणजे महाबंध्यांच आणि पदयात्राचं माहेर. कोणती पदयात्रा असेल ती पदयात्रा राहत गावाला धक्का मारणार आहे. भगिनींना माहीत आहे की थकलं भरलेलं मंदिर असेल ते शांत व्हावं असं जर वाटत असेल तर माऊली आपल्या सासरवरून निघते, माही येते, आईजवळ बसते, भावंडाजवळ बसते आणि तिच्या मनातलं सगळं दुःख दूर होतं, थकवा दूर होतो आणि उत्साह प्राप्त होतो. तसं बद्दल घडलं जे महिलांच्या मनामध्ये माहेरबद्दलचं प्रेम आपुलकी आणि जगा वेगळा असा प्रकारचा आनंद साठवलेला असतो तसा राहगावच्या बद्दल वाटणारा प्रेम आदर भाव हा आमच्या प्रत्येक पदयात्रेच्या मनामध्ये सापडलेला असतो. आणि पदयात्रा येताना अगदी आकर्षित मुक्कामाला या राहगावमध्ये येत असतो. फक्त पदयात्रा येतातच असं नव्हे तर वर्षभर वेगवेगळे सोहळे वेगवेगळे कार्यक्रम या राहगावमध्ये चाललेले असतात. पूजेचे कार्यक्रम होतात, सत्संग होतात. यावर्षी काकाजीचा मोठा सत्संग झाला आणि त्यातही एक अपूर्व असा सोहळा या राहत गावने यावर्षी 3 दिवस संपन्न केला. 3 दिवस परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींचा अष्ट जयंती सोहळा या राहगावला शेजारचा पाटील लॉस 3 दिवस झाला होता. बघून लॉस त्याची ती जागा हा हॉल हे मंदिर हे सगळं सगळा परिसर इतका भव्य मोठा असतानाही उपस्थिती इतक्या भरपूर प्रमाणामध्ये होती की ही जागा सुद्धा अपुरी वाटत होती. मला मोठा दिलेला मंडप त्या मंडपाच्या बाहेर माणसं उभी राहत होती. प्रबोधन चाललेलं होतं, संत महंतांचे आकाशाचे विचार ऐकणारे येत होते, कानावरती पडत होते आणि मंडप देखील अपुरा पडत होता. आणि त्या केलेल्या सगळ्या सोहळ्यात आपणही सामील व्हावं या अपेक्षेने वरुण राजाने सुद्धा 1 दिवस आपली उपस्थिती दर्शवली. वरुण राजा आला, पाऊस आला, आपची मंडळी कोणी विचलित झाली नाही, अगदी शांतपणे सगळ्या कामाचं आयोजित केलं. कोण पण या कामासाठी खपत होत कष्ट करत होत आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही, परंतु दिलेलं काम असलेलं नियोजन ते वेळोवेळी पार पडत होत आणि यामध्ये एकच होत श्रद्धाभाव प्रेमभाव हे कार्य माझ्या स्वामींचं आहे, हे कार्य माझ्या परमेश्वराचं आहे आणि त्याचे वैरी बाबांनी या कार्याचं आयोजन केलेले वैरी बाबांचे मार्गदर्शक आहे आणि म्हणून या कार्यक्रमात कुठेही कमीपणा पडणार नाही याची प्रत्येक मनापासून काळजी घेत होता आणि अभूतपूर्ण स्वरूपामध्ये तो सोहळा संपन्न झालेला माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला पाहिला आणि तो मी माझ्या जीवनातला एक आनंदाचा भाग्याचा क्षण समजतो. अशी सोहळे हा क्वचित होता, भव्य दिव्यता नसते आणि त्यातही वैशिष्ट्यपूर्ण असं जे पदयात्रेच्या बंधुभगिनींना संधी मिळाली त्याला सांगतो. या वर्षाला त्यामुळे यात्रे निमित्ताने या राहगावापासून संपूर्णपणे अमरावती नगरीमध्ये एक रॅली काढण्यात आली आणि त्याचं नियोजन केलं होतं आपल्या भगिनीने. प्रत्येक भगिनीच्या हातामध्ये ध्वज होता, मोटार सायकल होती, स्कूटर होती, भगिनी बसलेल्या होत्या, पुरुष बसलेले होते आणि अगदी शांतपणे जेव्हा त्या अमरावती नगरीतून संपूर्णपणे आमची ही यात्रा फिरली, सकाळची फेरी फिरली, तेवढा अमरावतीकर सुद्धा रस्त्यावरती राहू पाहू लागले की आवाज असताय हे तितके गमरे लोक होते. प्रत्येकाच्या हातामध्ये पांढरा शुभ्र ध्वज होता, निळा त्याच्यावरती चक्र होतं आणि एकामागे एकामागे वाहनाशी सारख्या प्रकारे त्या अमरावती नगरीतून जात होती की अमरावतीकरांनी सुद्धा चकित होऊन आपल्या तोंडामध्ये बोट घालावं अशा प्रकारचा एक उत्साह अशा प्रकारचं एक कार्य याच आपल्या राहगावची गोष्टीने केलेलं आणि टाळ्या त्याला जाऊन गोष्ट धन्यवाद द्यावे आणि त्यांच्याबद्दल प्रशंसेचे उद्गार काढावेत ते अपुरे पडणार अपुरे पडत आपण इथं आहोत. आठवण आपण आल्यानंतर आपल्या आधी चहा तयार, पाणी तयार,
प्रत्येक जण आग्रह करतो चहा घ्या पाणी घ्या भगिनी भगिनींना विनंती करतो त्या पुरुष पुरुषांना म्हणत होते संतांचं स्वागत केलं जात होतं आणि अतिशय सुंदर अशा प्रकारच्या भव्य स्वरूपामध्ये आपल्या वैरागी बाबांची या ग्रामस्थांनी गावातून शोभा यात्रा काढली. देवाची पालखी पुढे पाठीमागे आपले श्रेय हृदयातील गुरु त्या बाबा चालत पाठीमागे आणि अशा वस्तूमध्ये राहत गावकरांनी संपूर्णपणे राहत गाव मधून ती काढलेली शोभा यात्रा त्या त्या आपल्या पद्यातील गुरु बघून आवाज त्यांची शिस्त ही सगळी वाखाण्यासाठी आणि येणारा प्रत्येक जण राहत गावामधला अतिशय उत्सुकतेने प्रेमाने आणि आदराने पाहत होता. हे माझ्या स्वामींचे पदयात्रे माझ्या श्री गोविंद प्रभूच्या साठ वंदनासाठी मिळालेली पदयात्रे असल्यामुळे अगदी वयस्क अशा अगदी वय झालेल्या स्त्रिया माताऱ्या सुद्धा आजीबाईसारख्या सुद्धा वापरून आम्हाला गडबड करत होत्या. त्यांचा दंडवत घेताना आम्हाला संकोच वाटत होता की यांच्यासारख्या मोठ्याने आपल्याला दंडवत करावा वापरू तो आपण ठेवला होता की आपली क्षमता आहे का की आपली योग्यता आहे का हे सगळं फळ त्यांना दिलं होतं. त्याने सगळं बळ दिलं प्रभू श्री चक्रधर स्वामी त्याने बळ दिले आपल्या श्री गुरु महाराजांनी. राहुल माया राहुल बाबा तोंडाने म्हणायचं असतं सांगायचं असतं कृतीमध्ये यावायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून राहगावकर यांनी सदैव सदैव आभारी आहोत धन्यवादाचे पात्र आहे. पुढच्या प्रबोधन विचार करतो वेळ कसा 9 वाजेचा होऊ केलेला आहे परंतु मनुष्याचं मन कसं निश्चल असावं यासाठी स्मृतीस्थळामध्ये असलेली स्मृती लक्षात घेण्यासाठी आम्हा महाराजांचे संत आचार्य साधक तपस्विनी कशा प्रकारच्या साधनेमध्ये दक्त असत आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती आपल्या इंद्रियावरती आणि पूर्णपणे या विश्वामध्ये त्यांनी काय कशा प्रकारचा संयम बाळगलेला असतो हे बघायचं असेल तर अनेक स्मृतीस्थळातली सोनेरी बाण आपल्याला उलगडता येईल. एक लहानशी अशी स्मृती आपल्याला सांगतो परमेश्वराच्या असता त्या लीला क्रीडा आणि थोर संत महंताच्या ज्या असतात त्या स्तुती त्यानंतर वृद्ध जे असतात त्या वृद्धांत असतो तो वृद्धाचार महाराजांचे ग्रंथ स्तुती स्तुती वृद्धाचार आणि मार्ग परमार्ग अशा प्रकारच्या पाच भागामध्ये आपला महाराजांचा इतिहास विस्तारित झालेला आहे. आचार्य मुरारी व्यास स्मरणनिष्ठ खूप चांगल्या प्रकारची साधना करण्यामध्ये अस्थिपर्यंत आचरण करण्यामध्ये गंग असणारे सकाळची वेळ होती गावाबाहेर गेलेले होते. सूर्य गुप्ता आकाशाने उभा येत होता मांडी घातली त्याच्या आपल्या जवळ असलेल्या उपकरण संपूर्ण अंगावरती मिळून घेतलं तोंडावर सुद्धा ओढून घेतलं बसले हातामध्ये स्मरणाची गाठी होती स्मरण चाललेलं होतं इतके शांत बसले इतके शांत बसले एक पक्षी उडत आला. त्या पक्षाला वाटलं हा एखादा खोकळा आहे खोड आहे झाडाची फांदी आहे आपण त्यावर याच्यामध्ये बसावं. तो पक्षी त्याच्या खांद्यावर बसला त्याच्या पायाला नख होती त्याची नख अचक बोलणारी व्यासांच्या खांद्याला टोचू लागली हवे त्याचे त्याने पकड घेतल्यामुळे त्यातून रक्त येऊ लागलं रक्त उतरू लागलं. परंतु पुराणी व्यासाने अशा प्रकारचं आपल्या मनावरती शरीरावरती नियंत्रण मिळवलं होतं की इतक्या सगळ्या प्रकारच्या वेदना होऊन देखील ते जागेवर हल्ले नाही काही नाही त्यामागचे दोन उद्देश एक उद्देश आपण आपलं शरीर आपलं मन जिंकलं पाहिजे इंद्रियावरती विजय मिळविला पाहिजे हा तर परमेश्वराने दाखवला खरा मार्ग आहे इंद्रियावरती विजय मिळविला. आणि दुसरा विचार असा होता की मी जर हालचाल केली तर माझ्या खांद्यावर बसलेला हा जो पक्षी आहे हा पक्षी उडेल काय सांगा पक्षी कुठे जाईल एखादा किडा खाईन एखादी मुठी खाईन एखादा अजून काहीतरी कृत्य करेल आणि त्याच्यामधून जो घडणारा दोष असेल ना त्या दोषाला मी कारणीभूत असेल त्या दोषाला मी निमित्त असेल आणि म्हणून कोणत्याही दुष्कृत्याला माणसाने सुद्धा निमित्त मात्र असू नये याची दक्षता महाराजांमध्ये घेतली जाते. आणि याचं उदाहरण आचरण मुरारी व्यास की आचरण मुरारी व्यास आपल्या खांद्यावर बसलेला पक्षी आपल्याला इतक्या वेदना होत आहे पण जर आपण हालचाल केली तो उडून जाईल आणि मग तुमच्या पिढा मुलीला खाईल आणि त्याने ते खाल्ल्यानंतर माझ्यामुळे ते उडाला
तिथपर्यंत पोहोचला त्याचा दोष मला लागेल आणि त्या दोषाचा मी धनी असेल, त्यापेक्षा मी वेदना सहन करेल, मी दुःख सहन करेल. अशा प्रकारचं एक महत्वाचं करते की स्मृती आपल्याकडे उपलब्ध आहे. ते बाहेर आले पंतामध्ये आल्यानंतर त्यांना हे सगळं समजलं आणि तेव्हापासून ते स्थिर राहिले. मग त्यांना सगळ्या महापक्षी यांनी उपाधी दिली, पदवी दिली अचल. आणि मग मुरारी व्यासाचे झाले अचल मुरारी व्यास. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण इतिहास बघतो महाराष्ट्र, तर अचल मुरारी व्यास हे सावले आपले महाराष्ट्राचे आचार्य. पहिले आचार्यचे नातेव आचार्य, द्वितीय आचार्यचे भाईदेव भास, तृतीय आचार्यचे भास्कर भट्ट बोरीकर, चतुर्थ आचार्य श्री परेश्वराव व्यास, पंचम आचार्य श्री पेठे आली व्यास आणि सहावे आचार्य श्री अचल मुरारी व्यास. ही महाराष्ट्राच्या आचार्याची परंपरा आहे. आणि गौतम बुद्ध अशा आचार्याची परंपरा वाढता वाढता आपल्या महाराष्ट्रामध्ये महंताची परंपरा इतकी वाढलेली आहे, इतकी संख्या वाढलेली की आपल्या महाराष्ट्रामध्ये 650 ते 700 महंत आज महंताच्या गाड्या महंताच्या प्रतिष्ठा तयार आहे. हे सगळं ज्ञानात्मक कार्य आहे. वेळ लक्षात घेतात सर तुमच्या आपल्यासाठी डॉक्टर साहेब फार चांगला प्रसंग सांगितला तसाच एक सांगतो आणि थांबतो. सगळ्यांना कदाचित एक शब्द माहित असेल सौरंग असता. आपण पुण्याकडे जात असताना नारायणगावच्या पलीकडे गेलो, पेठ गावात एक लहानस गाव लागतं आणि ते पेठ नावाच्या गावापासून उजवीकडे एक रस्ता इकडे टेकडी आहे. त्या टेकडीवरती सौरंग असता श्री जगदास स्वामींचं तिथे विशेष मांडलेलं आहे. तसं ते मांडलिक स्थान पण त्या भागाचं सर्वांचं इतकं श्रद्धेचं स्थान आहे की खरा शब्द आहे सुवर्ण रंगा. परंतु ग्रामीण भागामध्ये शब्दाचा उच्चार करेना आणि सुवर्ण रंगाचा झाला सौरंगा असं ते सौरंगाचं स्थान. पण त्याच्याबद्दल जे घटना आहे आख्यायिका अशी सांगतात की महामापंथी नाही तर बिगर महामापंथी म्हणते. जर आषाढी एकादशीवर पाऊस पडला नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी निष्ठा सौरंगाची ते टेकडी करतात, देवाला विलाप सर करतात, देवा आपण त्यांच्या पद्धतीने आभंग मानतात, कीर्तन करतात, तास दीड तास नर्तन करतात आणि एकच भाव व्यक्त करतात पाऊस पडला पाहिजे. आणि अनुभव असा आहे की ते टेकडी उतरत नाही तर पाऊस पडण्याला प्रारंभ होतो. ही कोणत्या पंथाचे असाल, कोणत्या धर्माचे असाल, तुमच्याकडे श्रद्धेचा अभाव पाहिजे. श्रद्धा आहे तिथे परमेश्वर आहे आणि परमेश्वराची त्यांची कृपा आहे. गरज आहे फक्त आपल्या श्रद्धेची, आपल्या एकाग्रतेची. डॉक्टर साहेब खूप चांगल्या प्रकारचे आपल्याकडे सांगितले, एकांना धन्यवाद देतो. आपण शांतपणे विचार ऐकून घेतले थांबतो कारण जीवनाची वेळ झालेली आहे. तर तुम्ही हे जे स्थानाचेला आपल्याला सांगितले पाहिजे श्री गोविंद प्रभू महाराज बाबा आता नांदो पेट पासून सांगत बाबा इथे कोणाचा प्रश्न पेटचं काय करावं. पेटचं स्थान हे श्री गोविंद प्रभू महाराजांचं स्थान. श्री गोविंद प्रभू महाराज तिथे आले तिथे खपूर होता, एक भक्त तो श्रीमंत होता. आणि त्यावेळेला त्याने श्री गोविंद प्रभू महाराजांना आपल्या वाड्यामध्ये नेलं आणि गोविंद प्रभू महाराजांचं 3 दिवस तेथे अवस्था नव्हतं. आणि त्यावेळेला त्याने गोविंदप्रभू महाराजांना तिथे वरदान दिली, बाधन दिलं, भोजन दिलं, रात्रीचा निवास झाला. आणि म्हणून श्री गुरु बाबांची तिथे ही महास्थानाची अशी स्थानं आहेत. आता त्या स्थानात अजून भर पडलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारची आहे की आपल्या महाप्रती शोधनांना आपले गुप्त झालेली स्थानं सापडत आहे. पिंपळगाव माळवीचं लक्षात घ्या, पिंपळगाव माळवीचं स्थान एकेकाळी जवळजवळ 70 ते 80 वर्ष त्या धरणाच्या काळामध्ये लुप्त झालं होतं, लुप्त झालं होतं. परंतु मामाजी ज्यांना म्हणतात आचार्य श्री विश्वनाथ बाबाजी, ते मनामध्ये मनात शंका होते की निश्चितपणे स्थानाचा शोध लागणार. आणि मग 6 वर्षापूर्वी ज्या वेळेला तिथे स्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, चिखल बाहेर निघत होता, गाळ बाहेर निघत होता, धरणातली सापडी माती काढली जात होती आणि बाबांनी आपले दोन शिष्य परिवार तिथे पाठवले. आणि खरोखरच एक क्षण असा आला की खरोखर आवाज आला जेशीबीचा, जेशीबीचं काम थांबवण्यात आलं, सर्व पुढे गेले, आता टिकाव खाऊ घेतलं आणि खोद संपूर्णपणे स्थानाचा असलेला जो ओटा आहे तो ओटा जसा तसा सापडला. स्थानाची वरती जागा सापडली, इतकंच नव्हे तर स्थानापुढे लावण्यासाठी आता जो दगडी दिवा असतो तर तो दगडी दिवा सुद्धा त्या चित्रामध्ये तसाच होता.
एक घर सुकलेलं होतं, त्यात खोड तिथे होतं आणि असं ते कोरोना मारत असतात. 70 ते 80 वर्षानंतर आपण महाराजांना पुनश्च वर्णनाला उपलब्ध झालेलं आहे आणि त्यातून पुढे मग आपले साहेब सर्वांना माहीत आहे त्याने अनेक मंदिरं बांधलेले. तुळो साहेब कुळो साहेब तिथे भव्य असं मंदिर बांधत. पावसाळ्यामध्ये खाली चिखल असेल तर स्नान मंदिराला जाता येणार. धरणाची भिंत आहे म्हणून धरणाच्या भिंतीपासून पलीकडे त्यांनी परत स्नानाची वरती वरच्या बाजूला विशेष रूप एक निर्मिती केली मोठ्याची आणि ते स्नान मंदिरावर उपलब्ध झालेल्या प्रकरणी अशी स्थानक गावकुला निर्माण होत आहे. परवाला दोनशे रुग्णाचार्य परमपूजी कार्तिकर बाबतीत आपलं सगळं सगळं आज आपण कोणत्या मार्गाने करून ठेवत आहोत. महाभावांना समाजाच्या आदराला जसा पात्र ठरतोय, प्रेमाला पात्र ठरतोय, त्याचे अनेक प्रसंग सांगितलेले आहेत. परवाला मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे जळगाव जिल्ह्यामध्ये अंबडनेरला संपन्न झालं तिथे गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आम्हाला विषय होता समतावादी विचारांचे जे पंथ आहेत त्या पंथांनी आपल्या विचार पुढे मांडावे. वारकरी पंथ, मानवा पंथ, बसवेश्वराला लिंगायत पंथ आणि बौद्ध धर्म या पाच पंथीयांना तिथे बोलत आलो होतं. प्रत्येकाने आपले विचार मांडले आणि मांडल्यावर वाटायला 25 मिनिटं आली. ते सांगत असताना मी फक्त आपल्या स्वामींचे उदात्त विचार कशा प्रकारचे आहेत, समतावादी विचार कशा प्रकारचे आहेत हे जेव्हा मी सांगितलं तेव्हा बऱ्याच जणांनी काळावर तो प्रतिसाद दिला. पण नंतर समक्ष माझ्याकडे सांगितलं की आम्हाला मामा फक्त एवढाच माहीत होता. आता मध्ये गाठी मुंबई संतेशी भगव्या रंगाचे कपडे धारण केलेले, हिंसक रंगाचे कपडे धारण केलेले यांना आम्हाला असं वाटत होतं की हा पुन्हा तरी लोकांचा पंथ आहे. आज आम्हाला समजलं आहे की मानवाचं शास्त्र हे सगळं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा प्रकाश पडला की माझ्याकडे प्रस्ताव आला की तुम्ही जावला अशा प्रकारचे प्रबोधन शिबिर घ्या, 50 लोक 100 लोक एकत्र करा आणि आम्हाला आज आपल्याला या पाहुणाबंधांना समजून घेण्यासाठी समाज उत्सुक आहे, समाज तयार आहे. आपल्याला जाता आलं पाहिजे, विचार देता आले पाहिजे, आपण विचाराने ज्ञानाने समृद्ध झालं पाहिजे तर आपण आपला समाज आपला बंध त्याच्याबद्दल देऊ शकू आणि निश्चितपणे आपल्या पंथाला पुरुष एक वार एकीकडे जसा राज आश्रय होता असा राज आश्रय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याची खात्री येण्यासाठी विद्यापीठावर राज आश्रय कार्य आहे. असे अनेक कार्य राज आश्रयाचे होणार आहे. आम्ही राज आश्रयाची अपेक्षा ठेवत नाही, त्यासाठी नाही. आमचं जे श्रेष्ठत्व आहे ते समाजाने मान्य करावं, आमचं जे चांगलं आहे ते समाजाने मान्य करावं आणि समाजाने त्याचं सदैव स्मरण चिंतन करावं. आणि यासाठी ती पदयात्रा, पदयात्रा का फिरते, कोणासाठी फिरते का? इथे काय कोणाला खाण्या मिळत नाही का? सगळी श्रीमंत गरीब मंडळी ज्या मैदानी कधी आपल्या घराचा उभा सुद्धा ओलांडणार नाही ना अशा महिला आपल्या पदयात्रेत आहे. बद्दल तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे का निघाल्या कशासाठी निघाले? सगळे लागतो आपलं सगळं शेती काम आपलं सगळं व्यवसाय बाजूला ठेवून फक्त एक हा पंथ मला समजलेला आहे, हा मार्ग मला समजलेला, हा मार्ग हा पंथ हा विचार जनसामान्यांना समजला पाहिजे, त्याच्यापर्यंत गेला पाहिजे आणि माझ्या पंथाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. अशा पंथाच्या ध्वजा खात्यावरती घेऊन गेलेले आमची सगळी विद्यार्थी मंडळी त्या सर्वांना आपण आदराचा दंडवत करतो. पुणे चेकवार सोडून सगळे घटना दंडवत करता सांगतो. जय श्री चक्रधर, जय महाराज. परवा मी सांगितलं होतं की श्री गुरुमध्ये एक वैशिष्ट्य होतं, ज्या जागेला ज्या स्थळाला किंवा ज्या किंवा आपला स्पर्श व्हावा असं वाटत असेल त्यावेळेला आपल्या पालखीतून जात असताना सुद्धा ते पालखीतून खाली उतरत असत आणि मग त्याप्रमाणे तिथे पालखी खालवली, त्यांची जी पालखी होती पालखीतून खाली उतरले आणि पालखीतून खाली उतरून एक बसलो, स्पर्श केला, आपले एक रात्रीचा निवास केला. श्री गोंडगुरु महाराजांचं हे दांडी खालवण्याचं स्थान आहे. दांडी आता आपण पालखी दांडी ते फालवण्यात आली, ग्रामस्थानी चांगल्या प्रकारचं श्री गुरुमंत्र त्यांनी स्वागत केलं, पूजन केलं आणि अशा प्रकारचं परमेश्वराच्या चरणाने पवित्र झालेलं हे महत्वाचं स्थान आहे. मागे म्हणत होतो स्थान कोणत्या प्रकारचं याला हा लक्ष न देता स्थानाच्या ठिकाणी कोणतं कार्य चालतं ते महत्वाचं आहे. हे श्री गोंडगुरु महाराजांचं दांडी फालवण्याचं चरणराजाने पवित्र झालेलं एक रात्रीच्या निवासाचं स्थान आहेच.
धन्यवाद।